आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष के पी हिवाळे यांनी येवल्यात पत्रकार परिषद घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी येवल्यातील जागेवर दावा करत माणिकराव शिंदे हेच आमचे उमेदवार असतील अशी घोषणा त्यांनी केली. मात्र पक्षश्रेष्ठी आमच्या अहवालानंतर निर्णय घेतील असेही त्यांनी सांगत सस्पेन्स कायम ठेवला आहे. मी स्वतः ओबीसी चेहरा असून पक्षानं माझ्यावर फुले शाहूंचे विचार मतदारसंघात पोहोचवण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे मी येवला मतदारसंघाचा दौरा केला असून अनेक गावांना भेटी देत येथील लोकांची मतं जाणून घेतल्याची माहिती हिवाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी हिवाळे काय म्हणाले आहेत ते आपण पाहूया. दिलं पाहिजे जेव्हा पक्ष फुटीनंतर पहिली पूर्वीपार आहे मिळालं पाहिजे असा प्रयत्न आम्ही पक्षश्रेष्ठीकडे करू. आमचा जो अनुभव आला मतदारसंघातला, मी जी माहिती संकलन केली ही माहिती मी पक्षासमोर मांडणार आहे आणि मी तर त्यांच्याच नावाची शिफारस करणार. नक्की कारण मला जे दिसलंय त्याच्यावरून मी जे आहे वस्तुस्थिती त्याच्यासमोर मांडणार. निश्चितच उमेदवार माणिकराव शिंदे. फुलेची जागा ही राष्ट्रवादीला 99% सुटण्याची शक्यता आहे तुम्हाला सांगतो. आणि 1% तर तुम्हाला सोडाच लागेल ना. परंतु ही जागा राष्ट्रवादीला सुटली की इथला उमेदवार माणिकराव शिंदेचा असतील हे तुम्हाला मी गॅरंटेड सांगतो. त्यावर सुनावणी घेण्याची पद्धत कायद्यातच तरतुदी. आता सुनावणीमध्ये तो कोणी तक्रार देऊ शकतो ना. पण मुळात तो अध्यादेश काढायची गरज होती का, काढायला पाहिजे होतं का, हाही प्रश्न आहे. शिंदे साहेबाकडून ज्या गोष्टीची तुमच्याकडून पूर्तता होत नाही ते तुम्ही आश्वासन देताच कशाला. मग तुम्ही गुलाल कशाचा उधळला. प्रश्न असा आहे की तुम्ही त्या वाशी मार्केटमध्ये तुमची सभा झाली आणि सभेमध्ये तुम्ही त्यांना सांगितलं की मान्य, मग गुलाल उधळला. मग गुलाल उधळण्याचा काय अर्थ आहे. मग गुलाल तुम्ही उधळा. मग जेव्हा तुम्ही जेव्हा कायद्याची पूर्तता करून त्याची अंमलबजावणी जेव्हा होईल तेव्हा उधळायला पाहिजे ना. मग तुम्ही अगोदरच गुलाल कसा उधळा. मुख्यमंत्र्याचं मुख्यमंत्र्यांना हे ज्ञान असायला पाहिजे ना. बरोबर आहे की नाही. ह्या चर्चेमध्ये निष्पन्न काय होतं हा पहिला प्रश्न. पहिला प्रश्न आहे की मतदारसंघ कोणाला सुटणार आहे ही पहिली चर्चा होईल. नंतर उमेदवाराची चाचपणी होऊ शकतं. परंतु ते 100% खरंच असं बी नाही. जर त्याच्या प्रश्नाला काही उत्तर कोण देऊ शकत नाही. तुला हे हा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सुटला पाहिजे. साहेबांनी सांगितलेलं आहे आपण 99% आपण सोडून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. आता 1% तर कुठे तुम्हाला द्यावंच लागणार ना सूट. परंतु त्याचं मताचं कॅल्क्युलेशन, त्यांनी मतं किती घेतले, त्यांची आजची परिस्थिती काय, हे सगळं बघून केलं जातं ना. अजितदादाच्या उमेदवाराच्या विरुद्ध शक्यतोवर शरद पवारांचीच माणसं द्यावी असा एक प्रोटोकॉल त्यांनी पाळलेला आहे. आघाडीच्या बैठकीमध्ये पण असं ठरलेलं आहे की ज्याच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध अजितदादा, अजितदादा विरुद्ध राष्ट्रवादी अशा शक्यतोवर फाईट कराव्या. एखादा अपवाद वगळता जिथे जिथे शिवसेना दिसतंय. परंतु झालं अजितदादा